करा सुरुवात. आजी पव्यानी ओंके कुठे? त्यांना मी म्हणलं जेवायला बसा म्हणून, म्हणले नंतर जेवतो. बरोबर, मी वाढतो त्याच नाही नंतर. तुम्ही करा ना सुरुवात. आपण जेवायच्या आधी वदनी कवळ म्हणूया ना का? नाही म्हणजे जेवायच्या आधी श्लोक म्हणतात ना. तुम्ही म्हणा की मग मास्तरीनबाई. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ बाबाईच्या नावानं. चांग बोल देवाचं नाव आम्ही बी घेतलं. चांग बोल, चांग बोल, चांग बोल. या घ्या. अरे निखिल किती वेळ यायला. अहो बाबा, घर लॉक करायला वेळ लागतो तेवढाच लागला. पण आपण चाललोय कुठे? अरे सांगतो रे, तू चल आधी. आपण कुठे? आता तुला सगळं सांगत बसायचं का निखिल? चल. म्हणजे व्याही भोजनाचं सांगितलं का तुला? हो. तुला नाही बोलवलं? माझा काय संबंध? अरे म्हणजे काय, होणारा जावई आहेस ना तू. होणार आहे ना, झालो नाहीये. अरे पण होणारच हे नक्की ना. देव जाणे काय होणार आहे. त्या अक्षराच्या लग्नात मागच्या वेळी तसं विघ्न आलं ना, या लग्नातही विघ्न नाही आलं म्हणजे झालं. आता वाजलाच सगळा पोऱ्या. तशी ती आगावच आहे त्या दोघी बहिणी. ती आगाव असू दे ग, भुवनेश्वरी मॅडम पुढे काय मजा आहे तिची. बघितलं ना कशी गुडघ्यावर आणली त्यांनी तिला. हो ना, भुवनेश्वरी मॅडम मधी पडल्या म्हणून, नाही तर मी काय इराला सून करून घेतली नसती. आई हे काय बोलतीयस तू, प्लीज असं काही बोलू नकोस. अगं माझं फ्युचर आहे त्यांच्या हातात, आणि भुवनेश्वरी मॅडम जर एखाद्याला उभा करू शकतात ना, तर एखाद्याला पाडू सुद्धा शकतात. आपण उगाच त्यांच्या वाकड्यात नको शिरायला. आम्ही काय वाकड्यात शिरत नाही या, मी असंच बोलते. रिक्षा. वा 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 आजी, खूपच अप्रतिम जेवण होत, अगदी स्वादिष्ट सगळं. हो ना, आज जरा जास्तच जेवलो. खरंय, मी तर 2 दिवस आता जेवणारच नाहीये. काय जेवलं? चिमणी वाणी जेवलात तुम्ही. अग हिच्या पोटात गुडुगुडु कधी म्हणार? होईल ग मम्मी, थांब की जरा. लई झाली औषधे, 2 दिवस तरी काय बाहेर येत नाही बघ. धनाजी, अरे पानं घेऊन ये. ए दे इकड, मी देते तुझा. हे घ्या पान. नाही नको थँक्यू. अग खा की, पचन चांगलं होतंय, खा. अव नाही खरंच नको. ती नग म्हणते ना, मराव दे की, पानाचा काय आग्रह करतेस. धनाजी आईस्क्रीम घेऊन ये. तुम्ही बसा, मी आलीस. तुम्हाच ती पान घ्या की. नाही नाही नको नको. नाही खरंच नको. ठीक आहे. अहो नाही, शक्यच नाहीये. थँक्यू. नाही शक्यच नाही यार, पोट एवढं. हो नाही, जागाच नाही आता. घ्या घ्या तुम्ही, घ्या तुम्ही, लाजू नका. आई साहेब नाहीत आता आग्रह करायला, पण तुम्ही आपलंच घर समजा बर का बाबा. अहो नाही म्हणजे पोटात जागाच नाही आता. आम्हाला नाही विचारणार का? माफ करा ताई, घ्या ना. ताई बी नाही, मॅडम बोलायचं. वय खा तूच, चल निक. थांब. भुवनेश्वरी मॅडम असत्या ना, तू बरं झालं असत. अहो आमच्या आई साहेब असत्या तर एवढा आग्रह केला असता का नाही, ह्याच्यापेक्षा डबल खायला लागला असत तुम्हाला, माहित आहे काय. लग्नाची जरा दगदग झाल्या, त्यामुळे जरा जेवढं लवकर बरं होतील तेवढं बरं. अधिपती, आपण भेटून येऊया का त्यांना?
नाही म्हणजे त्रास नको द्यायला, पण फक्त हाय हॅलो करून येऊया. मी एकदा विचारून येतो आई साहेबांनी. झालं ना जेवण? घेऊन ये. हो. सुनेच्या घरची माणसं आली आहेत ब्याई भोजनाला. सुनबाई सुनबाई पण आली. तुम्ही आवरा आणि चला खाली चला. भोवीची तब्येत ठीक नाही आहे. तुम्ही चला आणि आहेर घ्या. शांत राहशील ना व. सदा ये बघ थोड्या वेळानं यांना खाली घेऊन ये. हो. शांता काय ग दुर्गी कुठं गेली? माहित नाही. अगं आयराचं बघायचंय, तिला बोलवलंय सांग, जा शोधून घेऊन ये. ताई काय आहे? तुम्हाला बोलवलं आहे आयरासाठी. चल चल. मला जुलाब लागली ती. म्हणजे अगं पोटात कळा यायलेत माझ्या. तू काय ऐक. चला. अगं मम्मी आहेत की? मम्मी आई साहेब म्हणल्या की ते आता हजारी आहेत ना, आता सध्या साधवीत चालू आहे काय काय, तर त्यांच्यामुळे त्यांचं इन्स्पेक्शन आपल्याला काय व्हायला नको. इन्फेक्शन इन्फेक्शन तेच व्हायला नको असं त्या म्हणल्या. पण त्या म्हणल्या की त्या इथं नसल्या तरी तुमच्या सगळ्यांसंग आहेत बाबा असं समजा, असं त्यांचा विषय झाला. पण मला बोलायचंय त्यांच्याशी. नाही त्या म्हणल्या की त्यांच्या जवळ जास्त जायला नको, ते खोकला बिकला होते ना. मग आपण दूर उभं राहून बोलूया ना. हो ना, इथवर आलो आहेत आणि त्यात त्यांची तब्येत ठीक नाहीये. त्यांना न भेटता गेलो तर जरा रुखरुख लागेल नाही का? सगळ्यांनी नको जायला, त्यांना त्रास होणार असेल तर कोणीतरी एकानी. नाही त्यांच्या त्रासाचं काही नाही, त्यासनी वाटतं की त्यांच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला नको असं. नाही म्हणजे बरोबरच आहे त्यांचं, पण अक्षरा तू जा ना भेटून ये ना, आणि ते आहेराची साडी पण देऊन ये. तुम्ही कशाला आयरबेर करत बसलाय? म्हणजे काय रीतच आहे तशी, आणि रीत पाळायलाच पाहिजे ना. दुर्गे काय ग कुठं होतीस? आहेर खोळंबलाय का तिचा? अगं आले की बोल काय करायचंय. हे बघ थांब आता नग. काय झालं नग? आता नग काय पोट पोटाच काय ती लागली? अरे देवा काय चोरून खाल्लंस? आले या.
टोळा लागलेला आहे. नको, जाऊ दे त्यांना उठवायला नको. नाही उठवतो मी. नाही थांबा 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 अधिपती, नका उठव. अधिपती काय करताय? झोपू दे, म्हणजे आराम करू दे त्यांना. उठवायला नको, मी नंतर फोन करते. आणखी आयराची साडी आजींकडे देते. नक्की काय? नक्की. मास्तरींबाई बोला. नक्की काय? हा साडी देते ना आजींकडे. ते ना मग लग्नाचं. हे बघा अधिपती, तुम्ही मला अजून एकदा जरी विचारलत ना तरी आपलं भांडण होईल. अजून येळ गेली नाही म्हणताना विचारतोय. मी जाते. मास्तरीन, ओ मास्तरीन. हे बघा अधिपती, मी ना एकदा ठरवलं की ठरवलं, आता पुन्हा यावर चर्चा नाही. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा चर्चा, पण माझं उत्तर एकच आहे. आपली सोबत सात जन्माची आहे तर आहे. जन्माची आहे ना? तुमच्या भाषेत सांगितलं, त्यानं तरी कळेल का तुम्हाला? मला तुझ्यापेक्षा जास्त घाई आहे का? मला जाऊ दे. मम्मी थांब, मला घाई आहे, मला जाऊ दे. थांब, ऐकी, तुझ्यापेक्षा घाई मला जास्त आहे का? सरक मम्मी. मम्मी तू मास्तरीचं ताट नीट ठेवलेलंस ना? अगं चांचे, त्याचं आता काय? अगं मला काय काही सुचत नाही. सरक मला. मम्मी थांब, मला जायचंय. चांची ऐकी, मला जायचंय ग. मला नाही ग मम्मी. ऐकी बा चांची, चांदीच्या ताटात मी तर पहिल्यांदाच जेवले. आवडलं नव्हतं तुम्हासनी? हो आम्ही बी खुश. बरं आजी, ते आहेराचं काय करायचं? करू की. रखमा, अग आरतीची तयारी कर. काय ग, दिला ना आहेर? बरं वाटतंय ना त्यांना? अगं नाही, त्या जरा झोपल्या होत्या. अरे तब्येत खूपच बिघडली आहे वाटतं. नाही नाही तसं काही नाही, पण काय झालं ग? काय नाही काय नाही. सरके बाजूला दुर्गे. अग मग अशी पडतेस कशाला? काय नाही. काय चाललंय? होईल ना भुवी, बरी होईल. अहो प्रतिकार शक्ती लय चांगली आहे बघा तिची. आता जरा दगदग झाली म्हणून अशी कधी आजारी पडत नाही ती. बरी होईल ती. मोठ्या मास्तरीन बाई, आमच्या आईसाहेबांच्या वतीनं मी माफी मागतो. बरं काय काय विषय झाला ते हे दिलंय हो डॉक्टरनं, इंजेक्शन दिलंय की स्ट्रॉंग आहे ते. सारखं झोप आल्यावानीच व्हायला त्यासने झापड आल्यावानी. अहो माफी कशासाठी? हो ना, आणि सगळ्यात आधी तब्येत महत्वाची. लग्नात धावपळ होणार, करू देत जरा आराम. आयर अग आहेर तू नाही देऊ शकत. काय आले
अग अव सारखा की दादा त्रास व्हायला नाही. यांचं पोट बिघडलंय का? डोसकं बिघडलंय तिचं. जाऊ देते. तुम्ही आहाराचं बघा. तुम्ही आधीपतीला आधी आहार करा. आय 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 बसवा त्यासनी. सवन सवन आय ग मम्मी. मम्मी मला बी चालवत नाही ग. मगापासून 7 वेळा जाऊन आले. मम्मी पर तब्येत तर मास्तरीची बिघडायला पाहिजे होती ना. तिला कसं काही नाही झालं ना. आपल्यालाच कसं झालं. लोकांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडलोय. आय ग आई मास्तरीन कसं काय नाही झालं. होणार तिला बी तरास होणार. मम्मी तू तुझ्याच ताटातलं खाल्लंस ना. अग चंचे अग हे ताट उचल. आपण ते ताट तिकडे ठेवू. दे उचल उचल उचल. अग चंचे ऐगो अग ते जुलाबाच्या औषधाचं ताट मला चालू वाटत ग. मला का होत आहे. मी तर काय बी खाल्लं नाही. देवाला शिक्षा दिली का काय आपल्यास. माफ कर. माफ. आता नग बांगड्या कशाला. नग ती लगीन करून आली ना की मग देऊ. राहू दे की तुम्ही बसा. राहू दे आता ना ग बा. मुलीकडचे आहेर करतात मुलाकडच्यांना आज. ओ एकदा सांगितलं ना आजीनं घबरावा म्हणून. आजे बघून येते मास्तर नीला. चंचे अग मम्मी. चंचे अग तू ले कायस का वैरीन होस का माझी. वैरीनच आहे म्या. अग तुझी नाही ग मास्तरनीची. मम्मी थांब मी बघून येते तिला. ठीक आहे का काय आली थांब. चंचे रखमा अग आरतीचं ताट घेऊन ये. मी आणते. अग कशाला. नाही असू दे. गुणाची आहे. मी देते. या
ते आहेरच. हो थँक्यू. ठीक आहेस ना तू? हो नक्की. असं का विचारतेस तू? मावशीनं तुमच्या पाहुणचाराची जबाबदारी माझ्यावर दिली आहे ना, म्हणून विचारलं. अच्छा, जेवण आवडलं? हो छान होत. आमटी? आमटी पण टेस्टी होती. तुला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर सांग मला. तू असं का विचारतेस? अगं म्हणजे तू आमच्याकडे आलीस आणि आमच्याकडे खाल्लंस आणि मग तुझं पोट वगैरे दुखलं असं नको व्हायला ना. असं काही नाही, माझं पोट सहसा बिघडत नाही. मी अरबट चरबट खात नाही ना फारस म्हणून. हा म्हणजे एकदम ठीक आहेस ना? हो का ग? असच असच आपलं आलीचा. हो हा.